नमस्कार मित्रांनो, मी महेश सनगरे, तुमचं माझ्या मराठी चॅनल या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तुम्हाला जर एक मुलगी असेल तर तुम्हाला 50,000 रुपये सरकारकडून मिळणार आहेत। या योजनेचं नाव आहे माझी कन्या भाग्यश्री योजना। या योजनेबद्दल या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कागदपत्रे कोणती लागतील, त्याच्यावर अर्ज कसा करावा, कुठे करावा, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेमध्ये ज्यांना 1 किंवा 2 मुले आहेत अशा मुलींसाठी ही योजना सरकारने सुरू केलेली आहे। तरी या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा। यामध्ये मुलींची वय हे 18 वर्षापर्यंत, एक मुलगी असेल तर तिच्या घरच्यांना किंवा तिला 50,000 रुपये मिळणार आहेत। आणि जर तुम्हाला 2 मुले असतील तर एका मुलीसाठी 25,000 तर दुसऱ्या मुलीसाठी 25,000 रुपये हे दिले जाणार आहेत। माझी कन्या भाग्यश्री या योजनेसाठी सरकारचे हे उद्दिष्ट असे आहे की मुलगी जन्माला आली पाहिजे आणि मुलगी शिकली पाहिजे, मुलगी प्रत्येक गोष्टीत पुढे गेली पाहिजे, सरकारचे हे उद्दिष्ट आहे। या उद्दिष्टांमुळे सरकारने ही योजना सुरू केलेली आहे। आजकाल आपण पाहत आहोत मुलगी म्हटलं की गर्भपात करून मुलीला मारलं जातं, त्यामुळे सरकारने नवीन योजना म्हणजेच या योजनेमध्ये बेटी बचाव बेटी पढाव, माझी कन्या भाग्यश्री अशा अनेक योजना सुरू केलेल्या आहेत। या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतील ते मी तुम्हाला आता सांगतो। एका मुलीनंतर किंवा 2 मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र हे लागेल, उत्पन्नाचा दाखला लागेल, रेशन कार्ड लागेल, सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र हे लागेल, लाभार्थी मुलीचं आधार कार्ड लागेल। आपण जर या योजनेसाठी पात्र असाल आणि या योजनेसाठी तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर आपण अर्ज कोठे करायचा व कसा करायचा हे आता मी तुम्हाला सांगणार आहे। या अर्जाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्हाला हा फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि जी माहिती विचारली आहे त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या भरावायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला या फॉर्म सोबत कागदपत्रे जोडावायची आहेत आणि महिला व बाल विकास कार्यालय किंवा अंगणवाडी मध्ये जमा करावयाचा आहे। अशा प्रकारे आपण माझी कन्या भाग्यश्री योजना 2022 यासाठी अर्ज भरू शकता। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि आमच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।